राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज बाबा ज्यांच्या भाषणाने अत्यंत प्रभावित आपण सगळे झालेले आहात, ते राज्याचे युवा नेते आदित्य ठाकरेजी, आपले खासदारकीचे उमेदवार अरविंद सावंत भाई, या निमित्तानं ज्यांच्या मतदारसंघात आपण उभे आहात ते माननीय अमीन पटेल, घाई करू नका, ज्यांना जायचं ते जातीलच ना, असं आपली काही मोदीची पार्टी थोडी आहे. अमीन पटेल, नसीम सिद्दीकी, अशोक दात्रक साहेब, आमचे जिल्हा अध्यक्ष या विभागाचे रुपेश खांडके, काँग्रेसचे रवी बावकरजी, सुधीर साळवीजी, अरुण दुधगावकरजी, राजकुमार बाफनाजी, संतोष शिंदेजी, हिरा देवाशी, जावेद जुनेजा, सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनींनो, आज आपल्या सर्वांच्या समोर अत्यंत थोडक्या शब्दात आदित्य ठाकरे साहेबांनी आपली परिस्थिती देशातली सांगितली. या देशामध्ये त्यांनी घेतलेले सगळे मुद्दे मी सोडतो, पण मी सगळीकडे हे सांगतोय की खिशातनं तुमच्या किती पैसे काढण्यात आले याचा महिन्याला विचार तुम्ही सगळ्यांनी केला पाहिजे. मला माहिती आहे की मुंबईतली व्यवसाय करणाऱ्यांची सगळी वस्ती या भागातनं अगदी दक्षिणेपर्यंत पसरली. मुंबई वसली ती या भागात वसली, ह्या 80-90 वर्षाच्या 100 वर्षाच्या जुन्या इमारती या सगळ्या मुंबई कशी भरली याचे साक्षीदार आहेत. आज त्या मुंबईला ग्रहण लावण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं, ज्याचा उल्लेख मगाशी झाला. आपल्यापेक्षा वेगळी आणि अतिशय चांगल्या पद्धतीची व्यवस्था गुजरातमध्ये निर्माण करण्याचं काम या सरकारने दिल्लीच्या केलं, ठीक आहे, काय हरकत नाही. पण आपल्या सगळ्यांना आपल्या खिशातनं काय गेलं याचा कधीतरी अभ्यास केला पाहिजे. आज सरासरी 18% जीएसटी आपल्या खिशातनं जातो. तुम्ही 1 लाख रुपयात तुमचा संसार महिन्याचा करत असाल तर त्यामधले 18,000 रुपये दर महिन्याला आपण केंद्र आणि राज्य सरकारला भरता. 18,000 × 12 महिने एवढे पैसे केंद्र आणि राज्य सरकारला तुमच्या संसारातले तुम्ही देता. तुमच्या अंगावरच्या कपड्यापासून अन्नापर्यंत धान्यापर्यंत सगळ्यावर आज जीएसटी आहे, चपलेवर पण जीएसटी आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी या देशात कर किती गोळा होतो आणि कुणाकडून केला जातो याचा कधी अभ्यास केलाय का? फॉक्सकॅम म्हणून एक संस्था आहे, त्यांनी आता अलीकडे अभ्यास केला आणि सांगितलं की या देशातल्या 2/3 लोकांपासून, म्हणजे अर्थव्यवस्थेचा खालचा जो सगळा पाया आहे, त्या 2/3 मध्यम आणि गरीब लोकांच्या कडून या देशामध्ये 64% कर गोळा केला जातो. या देशात त्याच्यावरच्या 40% लोकांच्या कडून, म्हणजे 50% लोकांकडून 64% कर गोळा होतो आणि 40% लोकांकडून उरलेला 1/3 कर गोळा होतो आणि या देशातल्या फक्त श्रीमंत वर्गाकडून 3-5% कर गोळा होतो. हे माझी आकडेवारी नाहीये, ही आकडेवारी संशोधन करून देण्यात आलेली आहे. याचा अर्थ या देशातल्या गरीबाला काही मोफत नाही. या भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदींच्या दृष्टीने या देशातला गरीब आणि टाटा बिर्ला याला सारखीच वागणूक देण्याचा प्रयत्न ह्या लोक करताय. आज देशामध्ये तुम्हाला माहिती आहे का, या देशातले अतिश्रीमंत लोक आहेत, त्यातला एक श्रीमंत माणूस मोदी साहेब सत्तेत बसले त्यावेळी जगाच्या पाठीवर 691 नंबर होता त्याचा, जगाच्या पाठीवर, जगातल्या श्रीमंत लोकांच्या यादीत, 1,000 लोकांच्या यादीत या पट्ट्याचा नंबर 491 होता. 2022 साली या पट्ट्याचा नंबर जगाच्या पाठीवर दुसरा आला. या देशामध्ये दुसरा आणि तिसरा नंबरला ही माणसं पोचली कशी? आपण तर याच आपल्या जुन्या इमारतीत राहतोय, आपल्या जीवनात काही फरक नाहीये, आपल्या रस्त्यात फरक नाही, गटारात फरक नाही, इमारतीत फरक नाही, आपल्या कामाच्या व्यवस्थेत फरक नाही. पण या देशामध्ये आज आपल्या भारतातली ठराविक मुढवर माणसं प्रचंड श्रीमंत झाली का? सगळी बंदरं ह्यांनाच, सगळी विमानतळ देखील ह्यांनाच,
या देशामध्ये कोणतंही मोठं कॉन्ट्रॅक्ट निघालं की ह्यांच्यात, कोणतंही कॉन्ट्रॅक्ट घ्या, अगदी धारावीचा विकास करायचा असेल तरी ह्यांच्याशिवाय या देशात कुणी दुसरं करू शकत नाही असा समज दिल्लीच्या सरकारचा झालेला आहे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपण थोडासा विश्वास नव्या व्यवस्थेवर टाकून नवे जबाबदारी आता करण्याची गरज आहे. आज दिवसभर मतदान चालू आहे. आदित्यजी आम्हाला जे रिपोर्ट येत आहेत, लोक भरभरून मतदान करतायत भारतीय जनता पक्षाला सत्तेच्या बाहेर घालवण्यासाठी. आम्हाला अडचणीची जागा जी वाटत होती अरविंदजी, ती पण आता तो म्हणतो मी येणारच आहे निवडून. म्हणजे किती आत्मविश्वास लोकांच्या उत्साहाने तयार झालेला आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातला आधी आम्हाला, मी मगाशी सांगत होतो अमीन पटेलना, की महाराष्ट्रात आम्हाला असं वाटायचं की आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित आलो आमचे 25-24 वर जातील. पण आता परिस्थिती बदललेली आहे, आमचे 35 पर्यंत खासदार येतील. पण हे महाराष्ट्राचं ठीक आहे, पण भारतात देखील रुपेश खांडके आमचा नंबर, भारतातल्या सर्व इंडिया आघाडीचा नंबर हा 273 मॅजिक नंबर ओलांडून पलीकडे जाईल अशी आता आम्हाला सगळ्यांना खात्री आहे. आणि म्हणून आपण उद्याच्या निवडणुकीत अरविंद सावंतांच्या मागे ठामपणाने राहा. अरविंद सावंतांचा करिश्मा एवढा मोठा आहे, मी फार वर्ष त्यांना बघत आलोय, विधानसभेत आमच्यावर होते, त्यांच्या विरोधी उमेदवार मिळाला नाही. उमेदवार ओढताना किती, तुम्ही किती बलवान आहात याचा आम्हाला प्रत्यय येतो. दक्षिण मुंबईतला महायुतीला उमेदवारच सापडत नव्हता, कधी ह्याचं नाव, कधी त्याचं नाव, कधी त्याचं नाव, पण ती येईल असं कधी वाटलं नव्हतं. तिला येण्याचं कारण आहे, कारण आमच्या समोरच्या लोकांचा विश्वास जास्त आहे. ह्याच्यात काहीही झालं तरी आपण मतदारांना खरेदी करू शकतो असं समजणारी मानसिकता समोरच्या बाजूने आपल्या विरोधी लढते आहे. सगळ्या महाराष्ट्रातल्या आतापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये प्रचंड पाऊस पडलेला आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सगळे प्रकार झालेले आहेत, सगळ्या मार्गाचा अवलंब करण्यात आलेला आहे. कारण पराभूत झाल्यावर आपली अवस्था वाईट होईल याची त्यांना खात्री असल्यामुळं येन केन मार्गाने ती निवडून यायचा प्रयत्न करतायत. म्हणून माझी आपणाला विनंती आहे, मतदान 20 तारखेला आहे, 17-18-19 तारखेला पाऊस पडायला सुरू होतो, तुम्ही सगळ्यांनी घरटी जाऊन सांगा घ्या पण आम्हाला द्या. एवढं काम थोडं लेगवर्क करावं लागेल, बिल्डिंगी वाटून घ्या, इमारती वाटून घ्या, घरं वाटून घ्या, पण सांगा काय हरकत नाही, पण मतदान मशालीला द्यायचं. आज अरविंद सावंतांचं काम मी फार जवळून बघितलं. संसदेतही त्यांनी एक मराठी माणूस म्हणून, एक या भागातला मुंबईकर म्हणून सगळे प्रश्न मांडले. म्हणजे बॉम्बे पोर्ट ट्रस्टचाही प्रश्न त्यांनी मांडलेला आहे. मी जवळून मी 1-2 प्रकरणात त्यांना विनंती केल्यावर त्यांनी ते हातात घेऊन अनेक मीटिंग घेतल्या. बॉम्बे पोर्ट ट्रस्टचा जसा प्रश्न मांडलाय तसा या भागातनं इन्कम टॅक्स गोळा केला जातो, एक्सपोर्ट ड्युटी आहे, या सगळ्या लोकांच्या प्रश्नाबरोबरच गोरगरिबांचे प्रश्न दिल्लीत मांडण्याचं काम त्यांनी केले. आणि म्हणून आपल्या सगळ्यांनी मशालीच्या मागं ताकदीनं उभा राहा. मला आनंद आहे की अमीन पटेल यांच्या सारखा एक चांगला लढवय्या आमदार, निष्ठावंत आमदार आज इथं राहिलेला आहे. ते ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करत होते, जे त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत होते, ते छोट्याशा राज्यसभेसाठी पलीकडे गेले, पण अमीन पटेल बदलले नाही. त्यामुळं अमीन पटेल, तुमचं मेरिट, मी काही तुमच्या पक्षात नाहीये, मी काही तुमच्या पक्षात नाही, पण तुमचं मेरिट फार वर गेलेलं आहे. त्यामुळं आमची पोच बाबांच्या पर्यंत, अरे रुको, आमची पोच बाबांच्या पर्यंत. त्यामुळे आमचा सगळा जो काही वशिला असेल तो बाबांच्याकडे लावू, कारण महाराष्ट्रातलं पुढचं सरकार आपलं येणार आहे. तुम्ही काही चिंता करू नका, आपलं सरकार येणार आहे. अमीन पटेल मगाशी भाषणात म्हटले, ते अनेक वेळा विधानसभेत ते बोललेले आहेत, कुंभारवाड्याच्या इमारतींचं पुनर्स्थापना किंवा रिडेव्हलपमेंट करण्याचे अनेक भाषणं मी त्यांची या भागातली ऐकलेली आहेत. आपल्या मतदारसंघात चांगली वस्ती व्हावी, चांगलं रिडेव्हलपमेंट व्हावं याचा विचार त्यांनी अनेक वेळा मांडलेला आहे.
आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीनं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो की आपण सगळे ताकदीने एकत्रित राहिलो तर महाराष्ट्राचं सरकार आपलं येईल, पण महाराष्ट्राचं सरकार येणारच आहे. दिल्लीचं भारतीय जनता पक्षाचं सरकार घालवायचं आहे आणि त्यासाठी तुमच्या मशालीची गरज. आमच्या एक निष्ठावंत म्हणजे अनेक माणसं सोडून गेली शिवसेनेला, पण अरविंद सावंत इकडचे तिकडे झाले. कदाचित अनेकांच्या मनाला विचारही शिवला असेल, पण एवढा निष्ठावंत सैनिक तुम्हाला दुसरा कुठला मुंबईत असेल असं मला वाटत. एवढ्या निष्ठेनं विचारावर आधारित काम करणाऱ्या अरविंद सावंतांना आपण निवडून द्या एवढीच विनंती करतो. अवकाळी पावसाने राज्यातल्या अनेक ठिकाणी नुकसान झालंय. आम्ही सरकारला विनंती करतो की महाराष्ट्रात अनेक ठिकाणी नुकसान झालेलं आहे, ताबडतोब त्याचा पंचनामा करा, निवडणुकीतनं 10 मिनिटं मोकळे काढा आणि महाराष्ट्रात जो अवकाळी पाऊस झालाय त्याचा पंचनामा करा. घाटकोपरला आता बेकायदेशीर एक होर्डिंग पडलं, त्याला परवानगी कशी मिळाली, कशी दिली, काही 3-4 लोकांचा मृत्यू झाला, 59 लोक जखमी झाली, त्याची चौकशी केली पाहिजे. एवढी मोठी उंच होर्डिंग देता तुम्ही, त्याचं स्ट्रेंथनिंग कसं झालंय, त्याला परवानगी कुणी दिली, या सगळ्याची चौकशी मुंबई महापालिकेनं मुंबईच्या आयुक्तांनी ताबडतोब करावी अशी मागणी करतो. आणि आदरणीय पृथ्वीराज बाबा यांना आपल्या समोर मनोगत व्यक्त करायला विनंती करतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.